हरि ओम श्री राम अंबरण्य मी उषा विरा एले कल्याण पश्चिम केंद्रामधून बोलत आहे. मी बापूंकडे 2003 पासून यायला लागली आहे. यायला लागले म्हणते बापूंनी मला बोलावून घेतलं होतं, कारण मी अनेक अडचणीतून जात होते त्यावेळेस. आणि अनुभव तर सांगण्यासारखे भरपूर आहेत, पण आता सध्याचा लेटेस्ट माझा अनुभव सांगते मी. 2021 माझ्या मुलाचं लग्न ठरलं होतं, लग्न ठरलेलं आहे त्याचं. आणि त्याचा खरेदी विक्री सगळ्या खरेदी सगळं करण्यामध्ये थोडासा दगदग झाली होती. या दगदगेमध्ये असं वाटलं की त्या मला पण काही त्रास होतो की काय, पण काही त्रास झाला नाही मला. एक दिवस माझा मुलगा श्रीकांत तो त्याच्या मित्राच्या लग्नाला गेला होता. लग्नाच्या आधी जाऊन तिकडे रात्री त्याला उशीर झाला, 12-1 घरी आला तो. आणि सकाळी मी उठून माझ्या नेहमीप्रमाणे मी कामाला निघून गेले. आणि श्रीकांतला सांगितलं फोन करून, बाबा तू अजून का गेला की नाही कामाला? तो म्हणतो नाही मम्मी, मला ताप आलेला आहे, मला आज कस्तरी होतं, मी काय आज जात नाही ऑफिसला. म्हटलं ठीक आहे, ते डॉक्टरकडे जा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे आणि त्यांचं काय म्हणतात ते ओपिनियन घे त्यांचं. तो सकाळी 12 दुपारी 12 गेला डॉक्टरांकडे, फॅमिली डॉक्टरकडे. त्यांनी सांगितलं की तुला 2 औषध देतो आम्ही, गोळ्या औषध ते घे, काय नॉर्मल ताप आहे, काय प्रॉब्लेम नाही. 2 ताप त्यांनी 2 गोळ्या औषध घेतल्या, पण त्याला काय ताप उतरला नाही त्याचा. मग दुसऱ्या 2 मी त्याला म्हटलं डॉक्टरला जाऊन स्वतःहून भेटले. मग डॉक्टर म्हटलं हा काय प्रकार, त्याला ताप उतरत नाही आहे, आता कोरोनाच्या काळामुळे जरा मनात भीती वाटते, धास्ती वाटते ना. तर मग ठीक आहे, आता तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण पुन्हा त्यांना आणखीन गोळ्या चेंज करून देऊया, औषध चेंज करून द्या, 2 खाऊया. त्याला बरं वाटलं तर ठीक आहे, तुम्ही रक्त चेक करूया, ब्लड टेस्ट करूया त्याचा. मी म्हटलं ठीक आहे डॉक्टर. असे 4 गेले पण त्याचा ताप काय उतरत नव्हता. त्यांनी शेवटी डॉक्टरांनी त्यांचं ब्लड चेक केलं आणि ब्लडचा रिपोर्ट संध्याकाळी आला त्या दिवशी शुक्रवारी. शुक्रवारी आल्यानंतर फक्त ब्लड रिपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, नॉर्मल, आणि ताप मात्र उतरत नाही आहे. मी मात्र बापूंचं सतत माझं नामस्मरण चालूच असतं. आपल्या बापूंनी आम्हाला गजर दिलेला आहे रामारामाचं, तो मी सतत आमच्या मुखामध्ये असतो. बापूंना संध्याकाळी मी साकडं घातलं, म्हटलं बापू राया माझ्यावर ते काय संकट आले, आता 15 झाले माझ्या मुलाचं लग्न आलं आहे, तारीख जवळ आली आहे, आणि हे काय नवीन संकट आलं आहे. आलं म्हणजे ते काय आम्ही सोडून घेतलेलं असतं, मुलं ऐकत नाही, जातात फिरायला कुठे, पण लग्नाला फिरायला रात्री 11 कधी पण. आणि तो त्रास झाला, तर बापूने म्हटलं बापू राया तू सांभाळ आता माझ्या लेकाला, त्याचं कार्य आमचं कार्य जे आहे लग्नाचं ते निर्विघ्न पार पडू दे. बापूने असं म्हटलं, मी बापूंचे उदय वगैरे त्याला पाण्यातून पाजले. आणि रविवारी त्याच्या दुपारी 12 ताप सगळा पूर्ण बरं झाला. म्हणजे ताप तर आलाच नाही, गेलाच ताप, तो गेला तर गेला तर गेलाच, पण त्या 8 त्याची त्रास झाला त्या तो तापामुळे, त्याला खूप विकनेस आलं होतं. पण बापूंची ही लीला मात्र फार भयंकर आहे. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही ह्याच्यामध्ये तो त्याला फक्त आपण आवाज द्यायची पण गरज नाही आहे, तो धावतच असतो, फक्त आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. हरिओम श्रीराम अंबरण्य.